सुखी जीवनाचं रहस्य दिनांक 15 ते 18 फेब्रुवारी 2020 वेळ सायंकाळी 7 ते 9 अग्रवाल ग्राउंड इंद्रायणी नगर भोसरी पुणे. सुशीलाबाई रामचंद्रराव कॉलेज वर्क ऑफ सोशल पडोली च्या वतीने पवित्र झरपट नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक हे पवित्र झरपट नदीला स्वच्छ करण्यासाठी झटत आहे. 5 दिवसांपासून श्रमदान करत आहे. झरपट मिशन या संकल्पचे संचालक प्राचार्य विश्वनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे श्रमदान झरपट परिसर स्वच्छ करण्यात आले आहे. हे मिशन 30 मार्चपर्यंत राबवले जाणार आहे. चंद्रपूर शहरात महाकाली मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना स्वच्छ परिसर स्थळ प्राप्त करून देणे, तसेच यात्रेकरूंच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि स्वच्छ सुंदर परिसर मिळावा या उद्देशाने, तसेच प्रेम सप्ताह निमित्ताने कार्य सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे आपली व्यवस्थापन टीम आपल्याला यात्रेकरूंना समुपदेशन आणि मार्गदर्शन करणार. आपल्या झटपट मिशनमध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे विद्यार्थी आवाहन सध्या करत आहे. या उपक्रमात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील साकुरे, डॉक्टर बी जी पालिवार, प्राध्यापक विश्वनाथ राठोड, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वांनी सहभाग घेतला आहे. सोशल वर्क कॉलेज आणि सर्व विद्यार्थी, आज आमचा हा तिथे स्वच्छतेचा 3रा दिवस आहे. आम्ही मागील 3 दिवसापासून त्या झरपट नदी परिसरातील सर्व परिसर स्वच्छ करण्यासाठी जमलेलो आहोत. आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य सुनील साकुरे सर यांच्या मार्गदर्शनात व आमचे प्राध्यापक विश्वनाथ राठोड सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. या स्वच्छतेच्या उद्घाटनाकरिता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य कुणाल खेमणार सर उपस्थित होते, तसेच डॉक्टर पालिवार सर यांनीसुद्धा आम्हाला फार सुंदर असे मार्गदर्शन केलेले आहे. व आम्ही येत्या काही दिवसात हा परिसर आत्ता जसा दिसत आहे त्याचं आम्ही चांगलं नियोजन करून पुढील काही दिवसामध्ये हा परिसर एकदम स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित पर्यटन स्थळासारखा दिसेल अशी आशा बाळगतो. सुशीलाबाई रामचंद्र मामेटवाड समाज कार्य महाविद्यालयाअंतर्गत हे जे स्वच्छता अभियान झरपट नदीवर आपण करत आहोत आणि हे पर्यटनासाठी एक स्थळ निर्माण करणार आहोत, परंतु आम्ही जे सर्व विद्यार्थी ते उपस्थित राहून स्वच्छतेचं अभियान राबवत आहोत, त्यात आमची महत्वाची भूमिका म्हणजे आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि या चंद्रपूर शहराचे सुद्धा. तर नागरिकांचं कर्तव्य आमचे सर्व विद्यार्थी करत आहेत आणि जे यात्रेला येणारे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी एक स्वच्छ चंद्रपुरामध्ये एक ठिकाण असावं, त्यांना त्यांच्या आरोग्यापासून इथे ज्या या नदीमध्ये स्नान करतात लोक त्यांच्या आरोग्याला कोणतीही हानी होऊ नये यासाठी आमचे सर्व प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही आमचे श्रमदान तसेच आमच्या अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम समजून आम्ही आमची बौद्धिक क्षमता आणि सामाजिक दायित्व या भूमिकेतून आम्ही या कार्यास अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचं सहकार्य लावत आहे. धन्यवाद. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.